राखी म्हणजे केवळ रेशीम धागा नाही, तर ह्या धाग्यापासून आपल्या देश रक्षणासाठी शक्ती मिळण्याकरिता व सैनिकांचे आत्मबल वाढविण्याकरिता अभिमानाची सन्मानाची भावना व्यक्त करीत रक्षाबंधनानिमित्त शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विद्याभारती विदर्भ अकोलातर्फे अकोल्यातील अनेक विद्यालयात विद्यार्थ्यांकडून स्वतः तयार केलेल्या रेशीम धाग्याच्या राख्या तयार करून त्यासोबत एक पत्र लिहून सैनिकांना राख्या पाठविल्या. या उपक्रमात सचिन जोशी, ताराबाई हातवाने, साधनाताई बडगे, माधवीताई कुळकर्णी, समीर थोडगे, शरद वाघ, गिरीश कानडे, अंकुश गावंडे, सुधाकर अवगते, सुधाकर जकाते, सुरेश खंडारे, गीता चांदवडकर यांनी परिश्रम घेतले. आज या जिल्हाधिकारी कार्यालयात आज राख्या दिल्या आम्ही. सैनिक जे लढतात त्यांच्यासाठी, बांधवांसाठी, त्यांनासुद्धा राखीचा सण असतो, परंतु ते आपले रक्षण करता करता ते इथे येऊ शकत नाही, आणि म्हणून त्यांच्यासाठी या राख्या आपलं ते रक्षण करतात. म्हणून आम्ही या बहिणींतर्फे, सगळ्या बहिणींतर्फे त्यांना आम्ही राखी पाठवत आहोत. आणि हे सैनिक हो तुमच्यासाठी हे आम्ही केलेलं आहे, आणि हे आमचं आद्य कर्तव्य आहे. तुम्ही जसं आमचं रक्षण करता, तसंच तुमचं रक्षण करणं, हे तुम्हाला राख्या पाठवणं, हे आमचं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जमलो होतो आणि सैनिकांसाठी या राख्या पाठवत आहोत. शिक्षा संस्थान विद्याभारती कुरुक्षेत्र संलग्नित विद्याभारती विदर्भ अकोला जिल्ह्यातर्फे आज रक्षाबंधनानिमित्त अकोला महानगरातून आणि जिल्ह्यातून सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या या आपल्या जम्मू काश्मीरच्या सीमेवरती सतत त्याचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी आपण विद्यार्थ्यांतर्फे पाठवत आहोत. त्या राख्या आज आपण इथे अकोला जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केलेल्या आहेत. विद्याभारती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता ही कार्यरत असते. त्यांच्या सर्व शिक्षण आणि शारीरिक व्यायाम, योग या साधीसुद्धा काम करत असते, आणि सर्व शिक्षक, पालक, संचालक या उपक्रमात सहभागी असतात.